काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी संगमनेर, कोल्हारगोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज संगमनेर तालुक्यातील खांडेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी झाला. इथं महादेवाला नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. डॉक्टर अनिल गुंजाळ, वंचित बहुजन आघाडीचे अजीज ओरा, छात्र भारतीचे अनिकेत घुले, छाया ढगे आदींनी शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांना निवडून आणण्याचं आवाहन केलंय. तर उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी आपल्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळतोय असं सांगितलंय. आज या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार उत्कर्षाताई रुपवते यांच्या प्रचारानिमित्त आपण खांडेश्वर या ठिकाणी नारळ अर्पण करून आपण या प्राराला सुरुवात केली आहे. आज या ठिकाणी अनिल गुलेंचं आधी मी परत एकदा विनंती करतो की सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. चांगल्या या ठिकाणी भाषण केलेलं आहे, काहीही बोलायला शिल्लक ठेवलेलं नाही. अतिशय कमी वेळात आणि अतिशय चांगल्या शब्दांमध्ये त्यांनी या ठिकाणी उत्कर्षताईंच्या बाबतीत आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. मित्रांनो, आज या ठिकाणी मी एक गोष्ट सांगू इच्छितो. या ठिकाणी जो जो आघाडी आहे किंवा युती असेल, हे दोन्ही पक्षांनी भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे. एकीकडे या युतीच्या मदत की या ठिकाणी जे मुस्लिमांना मदत करणारे आघाडीवाले, आणि आघाडीवाले म्हणतात की हिंदू राष्ट्र निर्माण करणार आहे. आणि ज्या पद्धतीने एक टोळी असती, तुम्ही बस स्टँडवर गेले का पॉकेटमारची टोळी असती, ती टोळी गोळा होती एका ठिकाणी आणि सगळ्यांना असं गडबडीत टाकून पॉकेटमारून निघून जाती. त्या पद्धतीने यांनी असं वातावरण केलेलं आहे का फक्त आपल्याला बीजेपीला हरवायचं आहे, आघाडीचे लोक असं म्हणतात आणि सर्वसामान्य लोकांचे मत घेऊन त्यांना सत्तेत जायचं आहे. हे एक रॅकेट झालेलं आहे. त्यांना सर्वसामान्य लोकांना सत्तेत जाऊन द्यायचं नाही आणि ती भूमिका सध्या बाळासाहेब आंबेडकर या सर्वसामान्य लोकांना नेतृत्व देऊन ती भूमिका बजावत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एक विचार केला पाहिजे, या सर्वांच्या मधून आपल्याला एक अतिशय चांगला उमेदवार सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी उत्कर्षताई रुपवते यांच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. आपल्याला आता त्यांना सत्तेत वाढवण्यासाठी एक 7-8 दिवसाचा वेळ बाकी आहे. आपण तन मन धन लावून आपण या प्रचारात आपल्याला जोखून दिलं पाहिजे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. काहींनी जो काही निर्णय घेतला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडे जाण्याचा, खरं तर वंचित या शब्दाचा अर्थ जर शब्दशः जर पाहिला तर जो ताईंनी जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य निर्णय असा त्यांचा झालेला आहे. आणि मी बघितलं आज या ठिकाणी प्रकर्षानं बाबूजींची आठवण या ठिकाणी येते. त्यांनी कितीतरी काम या ठिकाणी तालुक्यामध्ये अकोला असेल संगमनेर तालुक्यामध्ये कामं केलीत आणि त्यांच्या कामाचं या ठिकाणी मी आवाभावा करणार नाही. परंतु हे करत असताना जे काही त्यांना ते पाठीमागे राहिले म्हणजेच वंचित राहिलेत आणि आशांना पुढे जाण्यासाठी आपण जे काही तुम्ही वंचितमध्ये गेलात तर तुम्ही निश्चितच पुढे जाणार घेऊन जाण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आणि हे करत असताना आपल्या कानावरती काही अपप्रचार केले जातात येतात, प्रत्येक मताचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो आणि केला पाहिजे. का तुम्ही मतं काही अपप्रचार असा केला जातो की तुम्ही मतं घेण्यासाठी किंवा मतं खाण्यासाठी उभा आहात किंवा केले जातात. मित्रांनो, मी या ठिकाणी भाषण म्हणून करत नाही, एक मीटिंग आपली कॉर्नर मीटिंग आहे. परंतु मला सांगा, आपण एवढ्या वर्षापासून मतदान करतो, आजपर्यंत कोणाला तुमच्या मतदानाचा फायदा झाला? तुमच्या मताचा फायदा जर तुम्हाला जर झाला नसेल, झाला असेल तो त्यांना, आणि त्यांच्या मताचा फायदा जर त्यांना होत असेल तर त्याचा विचार तुम्ही का करावा? माझं पहिलं मत आहे, तुम्हाला तुमचा फायदा करायचा असेल तर तुमचा मतदार म्हणजे तुमचा उमेदवार तुम्ही निवडला पाहिजे. आज आपण बघतोय का संविधान बदलण्याची भाषा आज आपल्या कानावर येत आहे. आणि जर संविधान जर आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्याला कुठंतरी पाऊल उचललं पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही, पण एकच सांगेल का भगतसिंग वयाच्या 16-23 वर्षी हसावर गेले आणि त्यावेळेला त्यांनी एक युवकांना जो संदेश दिला, अगर कोई सरकार जनता को अपनी बुनियादी अधिकारों से वंचित रखता है, अगर कोई सरकार जनता को अपनी बुनियादी अधिकारों से वंचित रखता है तो इस देश के नौजवानों का अधिकार ही नहीं बल्कि अवश्य कर्तव्य होता है ऐसी सरकार को बदल दे या तबाह कर दे. मला वाटतं हीच त्या वेळेचा आपण निश्चित सोनं करण्यासाठी आणि
ताईंना मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त मताधिकाराने निवडून देण्यासाठी भरपूर प्रयत्न केले पाहिजे आणि करणार आहोत. मी माझ्या खंडगावच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं संगमनेर तालुक्याच्या वतीनं मी ताईंना याच्यात शुभेच्छा देतो. मला खात्री आहे की ताई ज्या दिवशी उभ्या राहिल्या त्या दिवशी विरोधकांच्या पायाखालची वाळू आजी अगदी सरकून गेली. लोकसभा ही प्रचंड महत्त्वाची निवडणूक असते. लोकसभा म्हणजे ग्रामपंचायतची सदस्यपदाची निवडणूक असते. लोकसभेमध्ये लोकांचे प्रश्न मांडायचे असतात. लोकसभेमध्ये तुमच्या आमच्या मुलांचे शिक्षणाचे प्रश्न तिथं ठरत असतात. तुम्हाला चांगला रस्ता द्यायचा की खराब रस्ता द्यायचा हे लोकसभा ठरवत असते. चांगले कायदे करायचे की खराब कायदे करायचे, लोकांच्या हिताचा निर्णय घ्यायचा की लोकांना बर्बाद करायचा निर्णय घ्यायचा हा लोकसभेमध्ये ठरत असतो. त्यामुळे लोकसभेमध्ये शिकलेला उमेदवार जो लोकांचे प्रश्न मांडू शकतो असा उमेदवार पाठवला पाहिजे. आपण वर्षानुवर्ष मतदान करतो पण मतदान करताना लोकसभा ही सगळ्यात महत्त्वाची निवडणूक असताना सुद्धा कमी मतदान होतो आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये 90-95% मतदान घडून आणतो. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या गावामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान घडून आणलं पाहिजे. इथं वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना माझं आव्हान आहे की आपण आज ताईंसोबत उभं राहण्याची गरज आहे. गेल्या 15 वर्ष आपण बघितलं इथे लोखंडे साहेब आपल्याला दिसले नाही आणि वाकचौरे साहेबांनी मागच्या 10-15 वर्षामध्ये 5-5 पक्ष बदलले आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे तरुणांनी. तरुणांनी विचार केला पाहिजे की आज जर तुम्ही ताईंसारख्या एका शिकलेल्या उमेदवारामागे उभ्या नाही राहिल्या तर हा देश प्रचंड बरबाटीला जाईल. जर आपण सुशिक्षित उमेदवाराच्या सोबत नाही गेलो जो आपले प्रश्न मांडू शकेल, रस्त्याचे प्रश्न मांडू शकेल, तर आपण या देशाला वाचवू शकत नाही. आज संविधानाचा आपण सगळे संविधान मानणारी लोक आहोत. संविधानाचा विचार लोकांमध्ये रुजला पाहिजे. जर संविधान टिकलं तर हा देश टिकेल आणि जर ताईंसारखी लोक जर लोकसभेत गेले, दिल्लीला गेले, तर आपल्या शिर्डीसारख्या लोकसभेचा चांगल्या पद्धतीने विकास होऊ शकेल. मी सगळ्या जाती धर्मातील लोकांना, मराठा असेल, ओबीसी समाजातील लोक असतील, मुस्लिम समाजातील लोक असते, आपण कधीतरी आपण विचारपूर्वक मतदान करणार आहोत की नाही. 15 वर्ष ज्यांनी बर्बाद केले, लोखंडे साहेब दिसले नाही तरी शिंदेसेना त्यांना तिकीट देते आणि मोदींनी कसं काम केलं हे सांगता. शिंदे साहेबांना विचारलं पाहिजे, जो माणूस दिसलाच नाही त्यांना तुम्ही जर तिकीट देत असेल आणि सांगत असेल की आम्ही फार विकास करतो तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे असं आमच्यासारख्या तरुणांना वाटतं. उत्कर्षताईंनी एक खूप धडाडीची अशी उडी मारलेली आहे आणि सर्व आपण जातीभेद धर्मभेद विसरून एक स्त्री म्हणजे मोठं एक काय म्हणतो एक धैर्य दाखवलं आहे. त्यासाठी आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभा आहोत. ताईंशी माझं बोलणं झालं की तुम्ही खूप छान काम करत आहात आणि एक चांगल्या विचारधारेने तुम्ही पुढे जात आहात. त्यामुळे आम्ही सगळ्या 25 गावांमध्ये आमचं काम चालतं. निर्मिती महिला औद्योगिक सहकारी संस्था आहे आमची आणि तळागाळातील सगळ्या महिला आमच्या महिलांच्यासोबत आम्ही डोमेस्टिक व्हायलन्स, स्वयंरोजगार अशी सगळी कामं आम्ही या महिलांच्यासोबत करतो. या महिलांचे प्रश्न मी ताईंच्या समोर मांडले आणि ताईंनी मला एक शब्द दिला की आपण हे काम पुढे नेऊ म्हणून ताईंच्या सोबत आम्ही सगळेजणी ताकदीने उभे आहोत. खरं तर प्रचार सुरू होण्याच्या आधी ही पद्धत असते पण ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्याच्या 10 दिवस आधीपासूनच माझा प्रचार सुरू झालेला होता हे मला आता गावागावामध्ये कळतंय. त्यामुळे जो एक उत्स्फूर्तपणा ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसतो तो बरंच काही सांगून जातो. काही काही गोष्टी मनात दाबून बसलेली लोक आज आता ओपनली बोलायला लागले की ताई तुम्ही खूप वर्ष खपवली, तुम्ही आधीच हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. असो आपण एक ध्येयवाद पकडून काम करतो आणि त्याच ध्येयवादाच्या मार्गावर आम्ही पुढे जात आहोत. जे सगळे वंचित घटक आहेत, वंचित घटकांमध्ये आपण सगळे आहोत, कोणती एक जात समूह नाही, त्या सगळ्यांसाठी काम करण्याचं जे मानस आहे. माझ्या आधीचे सगळे वक्ते जे बोलले ते माझ्या घरातलं किंवा मी त्यांना माझ्याकडे कुठे नोकरी देते किंवा माझ्याकडून त्यांना काही फायदा झाला म्हणून नाही आहेत, ते फक्त विचारांनी जोडले गेलेले साथी आहेत. आणि हे जे साथीदार आहेत हेच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहेत. तुम्ही सगळे जे आज इथे जमलात, एक मेसेज व्हॉट्सअपचा मी कोणालाही फोन केलेला नाही आहे, ना मी कोणाला गाड्या पाठवल्या, ना जेवणाचं दिलं आहे, ना रोजानी लोक बोललेले आहेत, फक्त एक मेसेज व्हॉट्सअपचा आणि इतकी लोकं जमतात. आपली ताकद खरं हीच आहे, जे प्रेम आपण समाजात पेरलेलं आहे तेच आता मला कुठेतरी माझ्या 3 पिढ्यांनी पेरलेलं आहे ते मला परत मिळत आहे असं मला वाटतं. या लढाईमध्ये उतरताना आपण पूर्ण ताकदीने उतरलेलो आहोत. हो, कधी कुठे कमी पडू शकते, एखादा फ्लेक्स नाही लागला, एखाद्या भोंगाची गाडी नाही पडली, कारण आपण नियोजन करताना जी गाव पातळीवरची जे स्ट्रॉंग संघटन असतं ते आपल्याला हळूहळू आता वाढवायचं आहे. पण ते सगळं होत असताना जेव्हा आम्ही एखाद्या गावात प्रचाराला जातो
तेव्हा आम्ही प्रचाराला लागायच्या आधी तिथे चार बैठका ऑलरेडी झालेल्या असतात की ताईचा प्रचार कसा करायचा. हा जो एक भाव लोकांमध्ये मला दिसतो हा फार आशादायी आहे, कारण आपला उमेदवार आमचा उमेदवार आहे, जनतेचा उमेदवार आहे, ही जी भावना आता आहे आणि जनतेने जी निवडणूक हातात घेतलेली आहे ती निवडणूक आता जिंकण्यासाठी आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. कोणी कितीही वावटा उठवू दे, आपण जो मार्ग निवडला आहे त्याच्यावर आपण अगदी आत्मविश्वासाने पुढे जातो. आणि मला निश्चित खात्री आहे आज जी सभा आपली फॉर्म भरण्याची सभा झाली आणि तिकडे तेव्हा तर चिन्ह आपल्याला मिळालंही नव्हतं, तरी पण शिट्ट्या वाजल्या आणि झळ बसायला लागली कुकरची. आता तर आपल्याला चिन्हही असं मिळालं आहे की शिजवायचं त्यांनाच आहे आणि चटकंही त्यांनाच द्यायची, तेव्हा ते करण्याचं काम आपण 100% करणार आहोत. त्या सभेने जसं वातावरण ढवळून निघालं आणि खरंच मी सांगते म्हणजे समोरच्यांचे जे तोंडावरचे सगळे हावभाव मी बघते दोन्ही जे काही आहेत कॅन्डिडेट्स ते मला जरा विचारे चिंतेत दिसतात, असो त्यांनाही मी खूप चांगल्या शुभेच्छाच देणार. आजची जी बाळासाहेब आंबेडकरांची सभा आहे ती रेकॉर्ड ब्रेक असणार आहे आणि त्यानेच आपण निवडून आलो हा जो संदेश आपण सगळ्यांपर्यंत पोहोचणार तो ताकदीने पोहोचणार आहे. तुम्ही सगळे त्या सभेला आता सोबत जाणार आहात. ह्या पुढचे 7-8 दिवसाचं नियोजन आपल्याला महत्त्व आहे, ते पण आपण महत्त्वपूर्ण नियोजन करूया. जिथे जिथे गरज आहे तिथे आपल्याला सांगत राहा. आपण सगळ्या मी पहिल्यापासून सांगते की कुठलाही प्रचार करताना कोणावरती खालच्या पातळीची टीका आपण करू नये. त्यांनी जे काम केलं आहे जे काम नाही केलं आहे त्याच्यावरती आपण बोलावं आणि आपण ज्या सगळ्या वंचित समूहांना एकत्र घेऊन जातो त्या सगळ्यांना एकत्र घेऊनच पुढे जावं हीच एक विनंती पुन्हा एकदा मी करणार आहे. आपण सगळ्यांनी गेल्या 5 दिवसामध्ये खूप मेहनत केली आहे. माझ्यासोबत जे आहेत माझ्यासोबत नसणारे म्हणजे वेगवेगळे फिरणारे 42 डिग्री टेम्परेचर आहे आणि घरोघरी आम्ही पत्रकं वाटतोय. 42 डिग्री टेम्परेचर आहे आणि दुपारी 12 वाजता लोक गावात थांबून राहिलेले आहेत. रात्री 11:30 एका वस्तीवर आम्ही गेलो, तिथे 350 लोक रात्री 11:30 मी त्यांना कधी भेटलेले नाही, मी त्यांना कधी फोन केलेला नाही. फक्त ही भावना की नाही उमेदवार चांगली आहे तिने आपल्यासाठी ही उडी घेतलेली आहे आपण तिच्या मागे उभं राहावं ह्या भावनेने ते सगळे तिथे थांबलेले असतात. ही जी जनशक्ती आहे ही यांच्यासमोर पुरून उरणार आहे ह्याच्याबद्दल माझ्या मनात आता शंका आहे. आत्मविश्वासाने पुढे जात असताना ग्राउंड रियालिटी पकडून चालूया, आपले बूथ पकडून चालूया, त्याच्यावरचं जे नियोजन आहे ते नीट करूया आणि सगळे खासदार म्हणून कुठे जाऊया. यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी आणि वंचित बहुजन आघाडीचे समर्थक मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96-23-25-67-22.